आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भोजच्या जय हनुमान तरुण मंडळातर्फे वारकऱ्यांना प्रसाद वाटप. गेल्या 10 वर्षापासून नानीबाई चिखलीच्या दिंडीची सेवा. श्री ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी सोहळा नानीबाई चिखली ते श्रीक्षेत्र पंढरपूर या दिंडी सोहळ्याला सलग 10व्या वर्षी भोज येथील जय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने मांगूर येथील राऊत यांच्या घरी प्रसाद वाटप करण्यात आला. गेल्या 11 वर्षापासून नानीबाई चिखली येथून श्री ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी पंढरपूरला आषाढी वारीला जाते. ही दिंडी प्रत्येक वर्षी भोज मार्गे पंढरपूरला जाते. प्रत्येक वर्षी भोज येथे या दिंडीला अन्नदान व प्रसाद वाटप केला जातो. चालू वर्षी खडकोळ धरण व कारतगाव भोज पुलावर पाणी आल्याने ही दिंडी मांगूर मार्गे जात आहे. त्यासाठी भोज येथील जय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने मांगूर येथील राऊत कुटुंबीयांच्या घरामध्ये या दिंडीला प्रसाद वाटप करण्यात आला. या दिंडीचे मांगूर येथे आगमन झाल्यानंतर राऊत कुटुंबीयांच्या घरामध्ये भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर दिंडीतील पालखीचे भक्तजनांनी दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दिंडीत सहभागी झालेले वारकरी म्हणाले, गेल्या 11 वर्षापासून ही पायी दिंडी सुरू असून या दिंडीतून मनाला मिळणारा आनंद खूप मोठा आहे. हा आनंद लाखो रुपये खर्च करून देखील आपल्याला मिळत नाही. या दिंडीत सहभागी होऊन सेवा करण्याची संधी मिळते हेच आमचे भाग्य आहे, असे वारकरी व भक्तजनांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तजन उपस्थित होते. मानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. 11 वर्षापासून ही पायदिंडी सुरू आहे. नानेबाई चिखली हे क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सुरू आहे. कमीत कमी 11 वर्ष चालू होऊन 11 वर्षात आतापर्यंत आम्ही हा रथ परत एक हॉल बांधला आहे आणि कमीत कमी बँक बॅलन्स 3-3.5 लाख रुपये आहे. आणि सतत आम्ही वारकऱ्यांची व इतरांची सेवा करतो. पंढरपूरमध्ये आम्ही कमीत कमी 3 दिवस असतो. 3 दिवसात पण वारकऱ्यांची सेवा करून रिटर्न जातेवेळी एसटीनं सोय करतो त्यांची. तरुण मंडळ भोज त्या मंडळाचं हार्दिक आमच्या ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी सोहळा चिखले यांच्यामार्फत हार्दिक अभिनंदन करून त्यांना आम्ही मोठं ह्याच्यापेक्षा पण मोठं व्हावं आणि ह्याच्यापेक्षाही मोठी आमची सोय व्हावी अशी आम्ही इच्छा त्यांच्याकडून करत आहोत. मला अन्नदानाचं हे जे योग आहे ते हनुमान तरुण मंडळ हनुमान मंडळ भोज हे नेहमी देतात. यावर्षी पाण्याची अडचण असून सुद्धा त्यांनी या गावातील सुखर्चानं हे आम्हाला जी सेवा द्यायचं काम फार मोठं केलं आहे आणि त्यांचे आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द फार अपुरे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी राऊत कुटुंबियांनी देखील जागेची सुद्धा आम्हाला हा जागा देऊन भरपूर मोठं सहकार्य केलंय. त्यांच्या सुद्धा आम्ही आभारी आहोत. काही लोक आम्हाला सुद्धा भरपूर ठिकाणी मदत करतात. बोरगावाडीमध्ये सुद्धा ते गाववाले स्वतः जेवण देतात. गावकरी सुद्धा असे भरपूर मदत करून आमच्या भरपूर सहकार्य करतो आणि आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.